हॅलो एव्हरी वन या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज फोर पॉईंट फोरमधलं क्वेश्चन नंबर टू पाहणार आहे क्लासिफाय द मॅट्रायसेस असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला तो रो मॅट्रिक्स आहे का स्केलर आहे युनिट मॅट्रिक्स आहे अप्पर ट्रँग्युलर आहे जे आपण टाईप्स ऑफ मॅट्रायसेस पाहिलेले आहेत तर त्यापैकी तो कुठला आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर आता या एक्सरसाइज फोर पॉईंट फोरमधले मी इथं मॅट्रायसेस लिहून काढलेले आहेत आता हे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे की नेमकं हा दिलेला मॅट्रिक्स कुठल्या काइंडचा आहे तर तुम्हाला डेफिनेशन्स मी आधीच व्हिडिओ थ्रू सांगितलेलं आहे ते सगळे डेफिनेशन्स आता इथं अप्लाय करायचं आहे आता या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय दिसतंय की डायगोनल इलेमेंट्स म्हणजे कुठले तर हे तिरपे तीन ती जे इलेमेंट आहेत त्या तिन्ही इलेमेंटना डायगोनल इलेमेंट्स असे म्हणतात म्हणजे तीन शून्य शून्य हे तिन्ही इलेमेंट हे डायगोनल इलेमेंट्स आहेत आता या डायगोनल इलेमेंट्सच्या खालचे इलेमेंट तिन्ही शून्य आहेत डायगोनल इलेमेंट्सच्या खालचे तीन इलेमेंट कसे आहेत तर शून्य आहेत मग हा इथं काय होतो तर हा इथं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स तयार झालेला आहे इथं अप्पर ट्रँग्युलर म्हणजे डायगोनलच्या वरच्या बाजूचा आहे हा म्हणून याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणतात म्हणून हा दिलेला मॅट्रिक्स कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो तर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणून हा मॅट्रिक्स कुठला आहे तर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे का तर ह्याच्या डायगोनल इलेमेंटच्या खालचे इलेमेंट सगळे शून्य आहेत म्हणून इथं वरती एक ट्रँगल फॉर्म झालेला आहे तो वरती तयार झालेला आहे म्हणून अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स खाली तयार झाला असेल तर आपण त्याला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो आता नेक्स्टमध्ये बघा इथं तुम्हाला जे इलेमेंट दिसत आहेत डायगोनल इलेमेंट्स डायगोनल इलेमेंट्स शून्य आहेत आणि डायगोनल इलेमेंटच्या खालचे इलेमेंट जे आहेत बघा इथं मायनस फोर आहे तर एक्झॅक्टली त्याचे अपोजिट फोर आहे इथं मायनस सेवन आहे तर एक्झॅक्टली त्याचा अपोजिट सेवन आहे हा थ्री आहे तर हा मायनस थ्री आहे हे डेफिनेशन कशाचं आहे तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये दे त्यांनी काय सांगितलं की स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलेमेंट शून्य असतात आणि बाकीचे इलेमेंट्स हे एक्झॅक्टली अपोजिट असतात म्हणजे हा प्लस तर हा मायनस प्लस मायनस मायनस असेल तर प्लस याप्रमाणे म्हणून हा मॅट्रिक्स आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आता पुढचं इथं फक्त डायगोनल इलेमेंट एक्झिस्ट आहेत बाकी सगळे इलेमेंट हे शून्य आहेत डायगोनल इलेमेंट फक्त एक्झिस्ट आहेत आणि बाकीचे तिन्ही इलेमेंट शून्य आहेत म्हणून याला नाव आहे स्केलआर मॅट्रिक्स याला नाव आहे स्केलआर मॅट्रिक्स स्केलआर मॅट्रिक्समध्ये फक्त डायगोनल इलेमेंट्स प्रेझेंट असतात बाकीचे सगळे इलेमेंट हे शून्य असतात आता पुढचं बघूयात आपण इथं आता इथं पाच चार वजा ले ले। है। है। तीन असा एक मॅट्रिक्स दिलेला आहे म्हणजे इथं फक्त एकच कॉलम प्रेझेंट आहे एकच कॉलम प्रेझेंट आहे तीन रो आहेत पण कॉलम कुठला आहे एकच कॉलम आहे म्हणून याला नाव कुठलं असणार कॉलम मॅट्रिक्स पुढं इथं फक्त एकच रो प्रेझेंट आहे ओब्वियसली रो मॅट्रिक्स हे अनन्या पुढं वन झिरो 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 वन झिरो 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 वन हा इथं इथं फक्त हेच मॅट्रिक्स आहेत यामध्ये वन 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 म्हणजे हा कुठला मॅट्रिक्स आहे तर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे डायगोनल एम एलेम, इलेमेंट वन आणि बाकीचे सगळे इलेमेंट शून्य आहेत म्हणून याचं नाव आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स तर याप्रमाणे हे दिलेले मॅट्रिक्स आपण क्लासिफाय केलेले परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा एकदा नाही दोनदा बघा तर तुम्हाला समजेल की कुठल्या कॅटेगरीचे काय आहेत ते